अरे दादा असं कसं तुम्ही करतार अन्याय करता माझ्यावर. अरे बघितलं का तुला कुणी वाचलं शेवटी तू असं आले तुला पड तिची माफी माग माफी माग तिची माफ करा वहिनी नका उठा उमाग तिकडे चल जिना ती केलं तरी त्याला इतर काय केलंय. अरे काय केलंय वहिनी चाडून वाढून सांगितलं काय झालं ताई काय झालं तुला वाटतं की मी हे चार हात टाकीन म्हणून वाटतं का ताई काही पण काय बोलायला लागलं माझं नवरा असं नाहीये तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करतात काय बदलायचं काय नाही बरं का त्याला इतर काय माहिती काहीच न केला असताना या वहिनीने याला फुगून दिला आणि दगडाने मला मारायला लागला इथं तू तर नसते आले तर मारून टाकलं असतं मला यांनी खोटं बोलणार नाही आणि वहिनी आणि ताई ऍक्शन. अरे तू सांग काय दिलं लय अन्याय केलाय माझ्यावर. एक मिनिट थांब तुम्ही ताई तुम्ही सांगा दिवसभर मी तर घरीच होते मग यांनी कधी तुमच्यावर हात टाकलं. तू मग अशी गेली ना घरातून तू गेल्यानंतर आतल्या खोलीत आले आणि मग ते हात टाकलं. एक मिनिट मी तर घरात झोपलो होतो. अरे काय कधीच करणार ना देवासारखा नवरा आहे माझा त्यांनी असं कधीच कोणत्या बाईला असं पाहिलं नाही त्यांच्या वहिनीला असं करते होय भाऊजी तुम्ही तरी विश्वास ठेवा. केलंय माप त्याला निघू इथून घेऊन जा त्याला माझ्या समोरून माझ्या समोर ठेवू नको. करायला पण त्यांनी चुकी तर केली पाहिजे ना सर. इकडे या ताई इकडे या घ्या तुमच्या नवऱ्याची शपथ तुमच्या नवऱ्या शपथ घ्या माझ्या नवऱ्याने असं केलं आहे शपथ घेऊ माझ्या नवऱ्याची बघा तुमची बायको तुमची शपथ घेत नाही म्हणजे माझ्या नवऱ्याने काही चूक केलेलं नाही घ्यायला लावा तिला शपथ. मी का खोटं सांगू शपथ घ्या मग स्वतःच्या नवऱ्याची काय ते खरं सांग बघा बघा मान खाली घालती झापी कट ऍक्शन बघा बघा कशी झाप्यावानी खाली बघती झापी कुठली मी का खोटं सांगन तुम्ही डोगा माझ्या डोळ्यासमोर चालते आधी कट कट तसं ना मी म्हणलं तुम्हाला विचारा कॅमेरा ऍक्शन घे बरं घे स्वतःची नवरी शपथ बघा बघा झापी स्वतःची नजर तरी वर होती का माझ्या नवरा आरोप करती सगळं माझं बरोबर झालं तरी मी चुकीची तुम्ही निघा तुम्ही डोळा माझ्यासमोर चालते आधी निघा भाऊची तुम्हाला एक दिसलं पश्चाताप होईल निघा चला तुम्ही चला नको नको रोडू ए मी आहे ना उठ उभा राहा उभा राहा घरी मी आहे ना मी आहे ना अरे मी आहे.